मंडळी नमस्कार. सध्या पाऊस बऱ्यापैकी पडल्यामुळे पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. पूर्वी 100-150 एकर शेती त्या ठिकाणी होती, त्यामुळे मोठमोठी शेती अवजारे शेतकऱ्यांकडे होती. पण कालांतराने काळ बदलत गेल्यामुळे 100 एकरची शेती 10 एकरवर आली आणि 10 एकरची शेती आता 2-3-4 एकरवर त्या ठिकाणी येऊन ठेपली. पद्धतीमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्या ठिकाणी जी 100 एकरची शेती होती ती आता 2-3 एकरावर त्या ठिकाणी येऊन थांबली. त्यामुळे 2-3 एकर ज्याच्याकडे शेती आहे त्या शेतकऱ्याला मोठे ट्रॅक्टर घेऊन शेती करणं त्या ठिकाणी परवडत नाही. त्यामुळे काही लहान लहान ट्रॅक्टर त्या ठिकाणी सध्या निघाले. पंढरपूरमधील नवक्रांती ॲग्रो नावाचं एक दुकान आहे, ते दुकान त्या ठिकाणी जवळपास 350 शेती अवजारं, आधुनिक शेती अवजारं विकण्याचं काम हे दुकान त्या ठिकाणी करतं आहे. या दुकानामधील नवनाथ देठे आणि प्रवीण देठे हे दोन्ही देठे बंधू त्या ठिकाणी शेती अवजारे विकून शेतकऱ्याला स्मार्ट करण्यामध्ये, शेतकऱ्याला आधुनिक करण्यामध्ये त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. आणि त्या यांच्या नवनाथ देठे आणि प्रवीण देठे यांच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून शेती आपली सुजलाम सुफलाम करतो आहे आणि आर्थिक सुबत्ताही त्या ठिकाणी शेतकरी आपल्या दारामध्ये त्या ठिकाणी आणायला लागला आहे. नवनाथ देठे यांच्याकडे सध्या यांच्या नवक्रांती ॲग्रोमध्ये 2.5 फुटी चालणारे एक ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टर पाहायला काय आलेले काही शेतकरी आहे, या प्रत्यक्ष ह्या शेतामध्ये उभं राहून डेमो देऊन जो शेतकरी ट्रॅक्टर विकत घ्यायला आला आहे किंवा शेती अवजार विकत घ्यायला आला त्याला प्रत्यक्ष शेतामध्ये डेमो देऊन त्याचं समाधान झाल्यानंतर ते साहित्य विकण्याचं काम नवनाथ देठे प्रवीण देठे गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. डेमो देऊन त्या ठिकाणी शेतकरी जो विक्रेता आहे, जो विकत घेणार आहे, तो समाधान झाल्यानंतरच त्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला मिळाल्यानंतरच नवनाथ देठे दुकानामध्ये पावती फाडून ते ट्रॅक्टर काही शेती अवजार असेल ते त्या ठिकाणी विकतात. या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य काय, याला छोटा नांगरसुद्धा या ठिकाणी लावला आहे आणि नांगर लावल्यामुळे त्या ठिकाणी नांगरणीचं काम आता सोपं त्या ठिकाणी झाले. नेमकं या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य काय, नांगरणी लावल्यामुळे कसा शेतकऱ्याला फायदा होतो ही माहिती ट्रॅक्टरचे विक्रेते नवनाथ देठे आणि जे शेतकरी परळी भागातनं बीड भागातनं त्या ठिकाणी आले, उस्मानाबाद भागातनं आले, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ही सगळी माहिती. या ठिकाणी धाराशिव भागातनं काय आलेले शेतकरी ट्रॅक्टर विकत घ्यायला आले त्यांच्याकडनं आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. हां नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर गेली 2011 सालापासून आपण सर नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी दुकान चालवत आहोत. तर सांगायची गोष्ट असं की शेतकऱ्यांना आपण काळाच्या ओघामध्ये आधुनिक अवजारं कशी देता येतील, कारण काळ बदलत गेला, बैलजोडी कुणाकडे राहिली नाही, पॉवर टिलरला हे खांदे राहत नाहीत आणि बरेच शेतकरी बांधवांचं कसं आहे पॉवर टिलर चालवायला धोका पण आहे, कारण तो रिवर्स चालवावा लागतो शेतीमध्ये. आणि मग पॉवर टिलरला पर्याय आम्ही शोधत होतो. सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सोलापूरला ज्यावेळेस प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेस ही अपोलो शुगर किंग मॉडेल कंपनी आली आणि आम्हाला पॉवर टिलरला बेस्ट पर्याय उपलब्ध झाला. शेतकरी बांधवांसाठी हा ट्रॅक्टर देताना आम्हाला एक आनंदाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की ह्या ट्रॅक्टरला 34 प्रकारची वेगवेगळी अवजारं चालवून 34 प्रकारची अवजारं आम्ही दाखवतो. कारण का, पहिल्यांदा शेतकऱ्याला तर ही समजा जमीन आहे तर जमिनीला सुरुवातीला नांगरणी करावी लागते. तर याच ट्रॅक्टरला 15 HP ट्रॅक्टर जरी असला तर याला 20 HP ताकद आहे. 20 HP कारण त्याला गिअरबॉक्स 20 HP आपण जोडला आणि इंजिन जे ग्रीव्स कंपनीचं आहे ते भारतातच नाही तर जगामध्ये एक नंबर असणारं ग्रीव्स कंपनीचं इंजिन जोडलेलं आहे. त्याच्यामुळं तर ह्याला ताकद तर 20 HP आहे. दुसरी गोष्ट, शेतीला पहिली गोष्ट म्हणजे नांगरट लागते. तर नांगर सुद्धा बरी शेतकरी म्हणले की बनवा तर ठीक आहे बाबा म्हणलं. मग आम्ही काय केलं, आमचं इथून वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला नांगर बनवला. तर आज तुम्ही बघताय की नांगर एकच नंबर चालतोय. याच ट्रॅक्टरला चालणारा आम्ही पाण्याचा पंप बनवला, याच ट्रॅक्टरला चालणारं फणपाळी बनवली, याच ट्रॅक्टरला चालणारं पेरणी यंत्र बनवलं. अशा प्रकारचे ऊसामध्ये एकच नंबर ट्रॅक्टर चालतो 2.5 फुटी असल्यामुळं. आता आपण काय बाकीच्या कंपनीची नावं घेत नाही, परंतु आपलं चॅलेंज आहे की भारतात अजून तरी 2.5 फुटी कुठला ट्रॅक्टर निघाला नाही. 2.5 फुटी रुंदी बाहेर बाहेर असणारा टायरमध्ये, त्याच्यामुळं ऊसामध्ये 2.5 फुटी ट्रॅक्टर एक नंबर चालतो आणि शेतकरी बांधवांसाठी पॉवर टिलरला बेस्ट पर्याय. छोट्या बागायतदारांसाठी चांगला आहे. छोट्या बागायतदारासाठी तुम्हाला ब्लोअर चालवू शकता. 3-4 एकर समजा शेती आहे माझी आणि मला 9-10 लाखाचा ट्रॅक्टर घेऊन काय फायदा आहे. बरोबर. आणि त्याचा हप्ता भरत बसा. मी तर असं म्हणतो की माझा शेतकरी बांधवांना सांगण्याचा सल्ला आहे की मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात हा ट्रॅक्टर येतो. एवढी कमी किंमत कमी 2.85 लाख मध्ये काय येते मला सांग. सकाळी मी शोरूमला गेलो, बुलेटचं कोटेशन निघालं 2.75 लाख म्हणजे ट्रॅक्टर आपण 2.85 लाख स्वस्त, बुलेट पेक्षाही स्वस्त. कारण का, ट्रॅक्टर घेतो आणि बुलेटला आपण पेट्रोल टाकून खर्च वायपट जातो, परंतु हा ट्रॅक्टर शेतीला घेतला तर शेतकरी बांधवांसाठी 2 पैसे शेतीतून येतात. भाडं करू शकता तुम्ही. माझ्याकडे कस्टमर आहे, एका महिन्यामध्ये त्याने ट्रॅक्टर नील केलाय.
एका महिन्यात? एका महिन्यामध्ये। म्हणजे मी तुम्हाला, तुम्ही जर दुकान लावला तर त्याला नाव नंबर सगळं देतो। म्हणजे करणाऱ्याला भरपूर आहे, असं ट्रॅक्टर एक नंबर आहे। जेसीपी जसं 1000 रुपये तासाला कमवतं, तसा हा ट्रॅक्टर तासाला 1000 रुपये कमवतो। इतर वैशिष्ट्य काय? अजून इतर वैशिष्ट्य याचा म्हणजे ग्रीव्ज इंजिन आहे। आता बघा, मी काय असं वावग बोलणारा माणूस नाही। हा, मी घोटाळा झाला, पार्ट सगळे हे जे उपलब्ध आहेत। ग्रीव्ज कॉटनचं इंजिन आपलं छत्रपती संभाजीनगरला इंजिन बनतं, गिअरबॉक्स याला VST चा 20 HP चा वापरलाय, पार्ट सगळीकडे अवेलेबल आहे। हा, घोटाळा झाला, रिपेअरिंग पण आपल्याकडे। तुम्ही घरपोच डिलिव्हरी पण देता असं ऐकलंय? नवक्रांती अॅग्रो एजन्सीचं कुठलाही प्रोडक्ट जर शेतकरी बांधवांनी खरेदी केला तर आपली घरपोच डिलिव्हरी आहे। एक मिनिट, हा बोल का, थांबा। घरपोच डिलिव्हरी, बर, हा घरपोच डिलिव्हरी। तर आता हे शेतकरी बांधव व्हिडिओ बघून आले असतील आपला, तर त्यांना पण सांगतो की जर आपण बुकिंग केला, खरेदी केला, तर आपण घरपोच होम डिलिव्हरी देऊन तिथं आमचा माणूस येऊन डेमो काढून जातो। तिथं जागेवर पण मिळतो, तिथं तिथं 4 लोक आलेले असतात, ते म्हणतात कसा चालतोय, काय चालतोय, दाखवा आम्हाला। किंवा बाकीचं पेरणी यंत्र जोडायचं आहे ते पण आम्ही जोडून घरपोच पेरणी यंत्र देतो। तुम्ही कुठनं आला? आम्ही धाराशिव जिल्हा वाशी तालुक्यात आलेलो आहे। काय ट्रॅक्टर घ्यायला आलाय का? हा, ट्रॅक्टर घ्यायला आलो। बरं, आता डायरेक्ट डेमो बघितला इथं, काय वाटलं तुम्हाला? डेमो बघून तर फार चांगलं वाटतंय। ट्रॅक्टर बी पॉवर टिलरला पर्याय म्हणून हे आता म्हणले तसं। बर, तुमच्या भागात कसली पिकं होतात जास्त? आमच्या भागात जास्त करून ऊसच होतो। बर, ऊसामध्ये तुम्ही आता मगाशी अंतर पण जमिनीचं लावून बघितलं? हो, हे 2.5 फूट म्हणजे पॉवर टिलर इतकंच अंतर आहे जबी। बर, 4 फूट सरीत आरामशीर चालतो। 4 फूट सरीमध्ये? हो। आणि नांगरणी खोली वगैरे व्यवस्थित लागतो? व्यवस्थित व्यवस्थित। बर, चालवताना काय अडचण? काही अडचण नाही। बर, बसून पडलाय का तुम्हाला? हो, बसून पडलाय। आता इथं तुम्ही डेमो दाखवताय, ट्रॅक्टर दिल्यानंतर पण ते माल घरपोच झाल्यानंतर तिथेही डेमो दाखवताय, अजून इतर ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य काय? आता बघा, हा ट्रॅक्टर 2.5 फुटे, ह्याला दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आता मगाशीच बोलणं झालं, टेस्ट रिपोर्ट पण आलाय, 1.25 लाख रुपये सबसिडी ह्याला चालू होती, चालू होईल। हा, आणि तुम्ही मगाशी काय म्हणला, ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टरांपेक्षा जरा चांगलं क्वालिटी पास? म्हणजे ट्रॅक्टर तर कंपनीमध्ये भरपूर आहेत, मार्केटमध्ये भरपूर, म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2.5 फुटे आहे पहिली गोष्ट, ताकद 20 HP आहे, क्वालिटी एक नंबर आहे, आणि अशा पद्धतीने ट्रॅक्टर जो आहे तो पॉवर टिलरला बेस्ट पर्याय आहे। शेतकऱ्यांना समजून येतं की पॉवर टिलर काय काम करतो, तोच काम हा करतो, आणि राहिलेल्या वेळामध्ये पॉवर टिलरला दाखवून ठेवावं लागतं बरोबर काम झाल्यावर। पण ह्याला कसं आहे, राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही शेतातून घरातून म्हणजे जवळून खत न्या, बाजारातून खत विक आणा, म्हणजे ट्रॉली बनवली तर सगळी गोष्ट, नांगरणी असेल, पेरणी असेल, फण असेल, पाळी असेल, सगळी कामं हा ट्रॅक्टर करतो। अपोलो ट्रॅक्टरची एजन्सी तुमच्याकडे? हा, पूर्ण महाराष्ट्राची डिस्ट्रीब्युटरशिपच आपल्याकडे। कुठे कुठे राज्यात, कुठे कुठे राज्याबाहेर? राज्याच्या बाहेर मध्ये काल आपण डिलिव्हरी बुऱ्हाणपूरला दिली, बुऱ्हाणपूर MP मध्ये। बर, म्हणजे असं भरपूर ठिकाणी आपण राज्यामध्ये, राज्यामध्ये तर या भागामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, विटा, मायणी, खटाव, त्यानंतर ह्या भागामध्ये नाशिक, नांदेड आणि यवतमाळ, या भरपूर भागामध्ये आपण ट्रॅक्टर दिले। ज्या भागामधील शेतकरी हे व्हिडिओ पाहत असतील भरपूर बाहेर बाहेरून, तर तिथून मला फोन करा, तुम्हाला तिथील नंबर देतो, तुम्ही इथं पण यायची गरज नाही, आणि डेबो बघूनच ट्रॅक्टर घ्या, तवर घेऊ नका, असं माझं। सोबत आलाय का? हो। मोठ्या ट्रॅक्टरची शेती तुम्ही बघितली, आता लहान ट्रॅक्टरची शेती, काय फरक जाणवतो तुम्हाला? काय आम्हाला म्हणजे ऊसात जे 4 फुटात जे लागणार आहे समजा, त्यासाठीच हा उपयोगी पडतोय। मोठ्या ट्रॅक्टरचं समजा कमी शेतीला परवडेबल नसल्यामुळं हा ट्रॅक्टर चालतो। तुम्ही आता डेमो बघितला, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला डेमो मध्ये तर हा अतिशय चांगला वाटतोय ट्रॅक्टर। खोली वगैरे व्यवस्थित, माती वगैरे लागते का? व्यवस्थित, हा व्यवस्थित निघते। बर, आता समाधानी आहात का तुम्ही डेमो बघून? डेमो बघून नंतर समाधानी आहोत। आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना आपण, तुम्ही मगाशी म्हणला राज्याबाहेरही विकला गेलाय, राज्यातही विकला गेलाय, त्या शेतकऱ्यांचा काय रिस्पॉन्स आला, कसा आला? आता बघा, कसं आहे, 5 बोट हाताची सारखी नाही। बरोबर, कोणी व्यवसायासाठी घेतलाय, कोणी घरगुती वापरासाठी घेतलाय, पण जे माझे शेतकरी बांधव व्यवसाय करत आहेत, तर 300 तास जर झालं तर हे 3 लाख रुपये कमवलं म्हणायचं ट्रॅक्टर। म्हणजे एवढे 1 तासाला 1000 रुपये कमवणारा भारतातील पहिला ट्रॅक्टर म्हणजे हा अपोलो आहे। 34 प्रकारची कामं, 34 प्रकारची सगळी कामं। आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं, फणपाळी, पास, पेरणी यंत्र,
आणि मागची एक अपोली ऑफर होती पण आज पण गाडी फ्री. तर आता ही कंपनीला मी रिक्वेस्ट केली की ही ऑफर तुम्ही कधी चालू करणार वगैरे काय, तर लवकरच ही ऑफर सुद्धा आपण चालू करण्याचा कंपनीला बोलूया. तर शेतकरी बांधवांनी इच्छुक असेल तर ज्या ज्या शेतकरी बांधवांचं समजा कॅन्सल झालं, 10,000 रुपये भरलेत पण पैशाची तयारी नाही, लोन होत नाही, सिबिल खराब आहे, तर त्या शेतकरी बांधवांचं जे काय ट्रॅक्टर आहे त्याच्या नावाच्या ठिकाणी दुसऱ्याचं नाव ठेवायचं, म्हणजे ज्यांना घ्यायचं आहे आणि त्यांना ही ऑफर द्यायची. असं लोन होतं का ट्रॅक्टरला? हो, श्रीराम फायनान्स. सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही, कारण का बऱ्याच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात. बरोबर, ट्रॅक्टर घ्यायचा इच्छा भरपूर आहे परंतु मग याला फायनान्स कसं होणार? तर आम्ही काय केलंय की श्रीराम फायनान्स बरोबर टाईप केले आणि श्रीराम फायनान्स तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये ह्याला लोन देतं. ट्रॅक्टरची किंमत 2.85 आणि ट्रॅक्टरची किंमत 2.85 असल्यास श्रीराम फायनान्स लोन देऊन तर किती देणार आहे? त्याच्यामुळं 2-2.5 लाखापर्यंत ह्याला लोन होतं. अवजाराला लोन कुठली फायनान्सवाली कंपनी करत नसते. नांगर जो आहे मग कसा, सिंगल पल्टी डबल पल्टी कसा? हा सिंगल नांगर आहे, एक फाळ म्हणतो आपण याला, एक फाळ सिंगल पल्टीच आहे आणि एक नंबर नांगर आहे. ह्याला चालणाराच नांगर बनवलाय. एक 2-3 ठिकाणी आम्ही टेस्टिंग घेतलं तर सगळ्यांचं म्हणणं आलं की ट्रॅक्टरला नांगर एकच नंबर बनवलाय. कारण का, हे ते कृषी अधिकारी आहेत तर त्यांनी मला सांगितलं की साहेब शेतकरी काय करतात, मोठ्या नांगराने भरपूर खोल नांगरट करतात आणि दरवर्षी जर आपण खोल नांगरट केली, आता हे शेतकरी यांना पण माहिती आहे की खोल नांगरट केली तर तोटा काय आहे की खालची खराब जमीन मुरुम निघते आणि मग खोल नांगरट करून तोटाच होतोय दरवर्षी. मी वाशिमवरून आलो, ट्रॅक्टर घ्यायला आला. हो बरं, नाही ट्रॅक्टर साठी नाही, आम्ही ते किसान कोल्प पायासाठी आलो आणि हा डेमो चालू आहे म्हणून इथं बघण्यासाठी आलो. ट्रॅक्टरचा नाही चांगला वाटला ट्रॅक्टर आणि पलटी नागर हे एकदम चांगल्या प्रकारे चालला. पलटी नागरच पाहिजे कारण पलटी नागरांना शेतात दांड पडत नाहीत, अशा चऱ्या पडत नाहीत. पलटी नागरानं एका लेव्हल मध्ये जमीन येते, म्हणजे पलटी नागर शेतकऱ्यासाठी हिताचा आणि चांगला असते. जास्त खोल लागल्यावर मुरुम निघतो, मुरुम बाहेर आला आणि जे काही पोत आलेली जमीन असते वर 6 इंचाच्या खाली जमीन खराब असते. 6 इंचाचा पोत आलेला असतो, आपण खत घालतो वगैरे घातलेलं असतं आपण आणि मग शेतकरी काय करतो, नांगर ट्रॅक्टर मोठा आहे मग नांगरट मोठी करा, मग ती पुन्हा अजून पलटी करायची, खाली गेला ती मग वर आलं खडक. ह्या ऐवजी 6 इंचाची ह्या ट्रॅक्टरनं होणारी नांगरट माझ्या माहितीनं आणि त्या कृषी अधिकारी जे बोलले त्याच्या माहितीनं एकच नंबर आहे, लय खोल नांगरट करू नका. 4 वर्षात 5 वर्षात एकदा ठीक आहे. काय वाटतं मामा तुम्हाला? नागरडी ही 3-र्या वर्षी पाहिजेत पण जास्त खोल असणं बरोबर नाही, ती जमीन नंतर चिघडते. पण पाण्यावरले नागर असायचे का नाही, ते एवढेच खोल लागायचे, ते जास्त खोल लागत नाही. नाही जास्त खोल, 4 बैल्या 6 बैल्या नागर धरायचो ना आपण, तर ते असेच असायचे, एवढीच खोल जमीन नागरायचे. त्याच्यामुळे त्या पद्धतीची ही जमीन नागरलेल्या दिसा लागली आणि हे म्हणतात त्याप्रमाणे आपल्याजवळ त्या ट्रॅक्टरनं जमीन खोल जवळपास 1 फूटभर जमीन खोल नागरल्या जाते. ते त्याच्यामुळे ते जे सुपीकता आहे जमिनीची ती खाली जमीन खोल जाते आणि परत पुढच्या वर्षी आपण तशीच नागरतो की पुन्हा आणखीन पलटी करतो. जे पालापाचोळा हे ते पडून खत तयार होते तर ते पुन्हा बी त्याचं ते निर्जीवच बनते. ते नागरडी ही शेतकऱ्यासाठी सर्वात महत्वाची आहे आणि हिताची का आहे, कारण जमिनीत तणकट होत नाही, तण कमी होतात म्हणून आणि पलटी नागरण नागरली तर तणच होत नाहीत असं, म्हणजे कमी प्रमाणात तण होते आणि जी थोडी कमी नागरडी जर जास्त खोल नाही झाली तर यांनी सांगितल्याप्रमाणे सुपीकता ही नेहमीसाठी पिकासाठी कामी येते. आता टेस्ट रिपोर्ट पण तुम्ही आला म्हणताय, माझ्या स्कीम मध्ये पण हा आता ट्रॅक्टर येतोय आपला. आता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की टेस्ट रिपोर्टच दाखवूया आपण. तर मंडळी आपण पाहिलं, हे नवक्रांती अॅग्रोचे मालक नवनाथ देठे यांनी या ठिकाणी अपोलो ट्रॅक्टरची डिस्ट्रीब्युटरशिप यांच्याकडे, नुसतं महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्रामधल्या बाहेरच्या पंढरपूर सोडून इतर जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाहेरच्या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा यांचा ट्रॅक्टर विकण्याची किंमत यांनी या ठिकाणी केली. कारण 2.5 फूट सरीमध्ये चालणार हा ट्रॅक्टर आहे. या काकांनी आता सांगितलं, पूर्वी बैलाच्या नांगरटी जशा व्हायच्या त्याप्रमाणे सेम नांगरट या ठिकाणी या ट्रॅक्टरने होते. जास्त खोल नांगरट केल्यानंतर त्याचा दुष्परिणामही त्या ठिकाणी जमिनीवर होतो, परिणामी पिकालाही त्याचा फटका या ठिकाणी बसतो. पण या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी आता मात करणारा हा अपोलो ट्रॅक्टर या ठिकाणी आला आहे. 2.5 फूट सरीमध्ये ट्रॅक्टर एक नंबर त्या ठिकाणी चालतो. ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं की हा ट्रॅक्टर तब्बल 34 प्रकारची कामं या ठिकाणी करू शकतो आणि शेतकऱ्याला ज्याला व्यवसाय करायचा त्याला तासाला 1,000 रुपये या ठिकाणी कमवून देऊ शकतो. असा हा ट्रॅक्टर
ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल त्यांनी नवक्रांती ॲग्रो सेल्स कंपनी पंढरपूरकडे नवनाथ देठ यांच्याकडे संपर्क साधा. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर दिला आहे, त्या नंबरवर आपण फोन केला तर ट्रॅक्टर मंडळी आपल्याला घरपोच मिळेल. विशेष हे इथंही डिलेव्हरी मिळेल आणि घरी गेल्यानंतरही ट्रॅक्टर चालवून त्या ठिकाणी दाखवला जाईल. एवढं समाधान करण्याचं काम नवनाथ देठे आणि प्रवीण देठे हे शेतकऱ्यांना समाधानी करण्याचं काम हे बंधू या ठिकाणी करताय. शेतकऱ्यांची ही दोन्ही लेकरं असल्यामुळे माझा शेतकरी आधुनिक व्यवहार ही प्रामाणिक तळमळ घेऊन नवक्रांती ॲग्रो हे दुकान यांच्या दोघा भावांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करते. मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोवत आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके.